राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नाथ तुम्हाला आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स गिरगावकरांना दुप्पट क्षेत्रफळाचं घर मिळणार मुख्यमंत्र्यांची घोषणा भोकर नगर परिषद निवडणुकीसाठी आमदार अमिताताई चव्हाण यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती जिथे हनुमानजी तिथे विजय निश्चित श्री गोविंद देव महाराज घरकुलांसाठी लाभार्थ्यांना आता 25 मार्च पर्यंत मुदत दुष्काळ सदृश्य परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करा आता बातमीपत्र विस्ताराने मेट्रो 3 प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गिरगावातील रहिवाशांना ते सध्या राहत असलेल्या घरांपेक्षा दुप्पट क्षेत्रफळाचं घर देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली एकीकडे शिवसेना मनसेचा मेट्रो 3 प्रकल्पाचा वाढता विरोध पाहता मुख्यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे कुलबा वंद्रे चिप्स दरम्यान धावणाऱ्या मेट्रो 3 या प्रकल्पामुळे एकूण 777 कुटुंबांना हरवावं लागणार आहे मात्र त्यांचं विस्थापन होणार नसून त्यांना त्याच परिसरात घर मिळतील असा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केलाय तसंच प्रकल्प पूर्ण होईपर्यंत महाडच्या घरांमध्ये स्थानिकांची राहण्याची सोय करू असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे भोकर नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षांकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आमदार अमिता चव्हाण यांनी घेतल्या यावेळी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती भोकर नगर परिषदेच्या 19 वार्डाच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल महिन्यात होणार असून या निवडणुकीत काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना MIM समाजवादी पक्ष प्रामुख्याने सहभागी होणार आहेत काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची नांदेड येथे काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात आमदार अमिता चव्हाण आमदार अमर राजूरकर BR कदम जगदीश पाटील यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या इच्छुकांमध्ये महिला वर्गांचा मोठा सहभाग होता तसेच नागनाथ घिसेवाड यांच्या नेहा कॉम्प्लेक्स येथे भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात आली यावेळी भाजपाकडून उभे राहण्याची अनेकांनीही इच्छा व्यक्त केली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब गोरटेकर यांनी देखील भोकर शहरात संपर्क वाढविल्याने राजकीय वातावरण परिस्थितीनुसार तापू लागले आहे प्रभू श्रीराम भक्त हनुमान हे पावलोपावली राम सेवेसाठी हजर होते त्यांची निर्णय क्षमता गुणवत्ता आणि शक्ती यामुळे श्रीरामाचे ते सल्लागार होते अद्भुत आणि विशाल शक्तीचे वरदान हनुमानाला लाभले असल्याने जिथे हनुमान तिथे विजय निश्चित असा संदेश श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी दिला दरम्यान 5 दिवस चाललेल्या या यज्ञ सोहळ्याची सोमवारी सांगता झाली सीतेच्या शोधासाठी श्री हनुमानजी लंकेला गेले आणि अंतिमतः सीतेला भेटल्यानंतर लंका दहन करून ते प्रभू रामकडे परतले त्यानंतर प्रभू रामाने वानर सेनेला सोबत घेऊन लंकेवर हल्ला करून रावणासोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला व त्यानंतरचे प्रसंग सांगून आचार्यांनी क्षणोक्षणी उपस्थित भक्तांना खिळवून ठेवले होते सीतेला रामाकडे परत पाठवून संभव हानी टाळण्याची विनंती विभीषणाने रावणाला केली होती परंतु रावण ऐकायला तयार नसल्याने विभीषण 4 मंत्र्यासह रामाकडे आले हा प्रसंग विस्ताराने सांगताना आचार्य म्हणाले की विभीषण एकटे रामाकडे आले नाहीत आणि प्रभू श्रीरामही त्यांना सहजरित्या आपल्या पक्षात घेतले नाही तर विभीषण हे 4 मंत्र्यासह रामाकडे आले परिणामी रावण मंत्रिमंडळात फूट पडली त्याला कारणही श्री हनुमान यांचे शौर्य शक्ती कारणीभूत आहेत एकट्या वानराने लंका दहन केली तर संपूर्ण वानरसेना लंकेवर आक्रमण करण्यात असल्याने लंकेची काय स्थिती होईल याचा परिणाम या 4ही मंत्र्यांनी रावणाला सांगितला आणि ते विभीषणासोबत प्रभू रामाकडे दाखल झाले एवढेच नव्हे तर प्रभू रामानेही भीषण व त्यांच्या मंत्र्यांना आपल्या गटात सहजरित्या स्वीकारले नाही तर त्यासाठी हनुमानजीचा सल्ला घेतला सुग्रीव आनंद जांबुवंत लक्ष्मण आदि विभीषण हे रावणाचे दूत असल्याचा अंदाज व्यक्त करून त्यांना न स्वीकारण्याचा आग्रह धरला होता परंतु हनुमानजीने दिलेला सल्ला रामाने मान्य केल्याचे आचार्याने स्वदानासह स्पष्ट केले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र
शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजी नगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. बीएसयूपी योजनेची मुदत मार्च अखेर संपत असल्याने घरकुलांसाठी रेखांकन न घेतलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा एकदा 25 मार्च पर्यंत संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास 200 लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही, त्यामुळे दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू न केल्यास त्यांचे घरकुल रद्द होणार आहेत. नवीन उद्दिष्टानुसार शहरातील 2455 घरकुलांना मार्क लेआउट देण्यात आले असून त्यापैकी 1603 घरांचे काम पूर्ण झाले आहे. मागील 6 वर्षात शहरात जवळपास 15,000 घरकुल बांधण्यात आले आहेत. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याने मार्च अखेर घरांना निधी मिळणार नाही. योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी स्वतः बांधकाम करण्यासाठी कार्यभार आदेश घेतले, मात्र अद्यापर्यंत घरकुलाचे काम सुरू केले नाही, त्यामुळे महानगरपालिका अडचणीत आली आहे. अशा लाभार्थ्यांना अनेकदा सूचना देऊनही घराचे कामे सुरू करण्यात आले नाही. आता 25 मार्च पर्यंत घरकुलांचे लेआउट मनपाच्या कनिष्ठ अभियंत्याकडून घेऊन घरकुलाचे काम सुरू केल्याचा आव्हान देण्यासाठी लाभार्थ्यांना कळविण्याची माहिती कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. सध्या प्रगतीपथावर असलेल्या घराचे काम पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे, तर दुसरीकडे घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थी कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. अद्यापही ज्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही अशा लाभार्थ्यांनी आता रमाई घरकुल योजनेसाठी मनपात धाव घेतली आहे. विद्यापीठात बहुतांश विद्यार्थी शेतकरी शेतमजुराची मुलं आहेत. दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे फी भरायला विद्यार्थ्याकडे पैसे नाहीत. सरसगट शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क व इतर फीस माफ करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी कुलगुरूकडे निवेदनाद्वारे केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला आहे. त्यामुळे कोणतेही पिकं शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. परिणामी शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. या संकटातून दिलासा म्हणून विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयीन शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे माफ करावे, अन्यथा संभाजी ब्रिगेड आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला आहे. आज असणारी काही वाढदिवस: रोहित कोकाटे, योगेश जगताप, रवींद्र बोलाराम, सूर्यकांत पोवडे, अजय धनकटवार, संदीप धनकटवार, राज धनकटवार, मकरंद गोरे, या सर्वांना नमस्कार. लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. गिरगावकरांना दुप्पट क्षेत्रफळाचं घर मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. भोकर नगर परिषद निवडणुकीसाठी आमदार अमिताताई चव्हाण यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती. जिथे हनुमानजी तिथे विजय निश्चित, श्री गोविंद देव महाराज. घरकुलांसाठी लाभार्थ्यांना आता 25 मार्च पर्यंत मुदत. दुष्काळ सदृश परिस्थितीत विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह चे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.